हेलो फ्रेंड्स, आज अपन या न्यू गेम चा अनबॉक्सिंग करणार आहोत। हे सगळे गेम्स आहेत, मी तुम्हाला या गेम्स चे सगळे नाव सांगते। हे आहे इनो कार्ड्स, हे आहे रन टू विश, आणि हे खूप चांगला गेम आहे। त्याच्या ह्याच्यात डोकं लावायचं असतं, म्हणजे आपला ब्रेन चांगला होईल। आणि हा आहे स्टोरी किड्स गेम, आणि हे आहे रीडिंग बुक। हा गेम बद्दल सर्वात जास्त माहिती ondo.in ह्या वेबसाईट मध्ये तुम्ही हे पाहू शकता। ह्या वेबसाईट मध्ये डिस्काउंट मध्ये तुम्हाला ह्या गेम मिळू शकतात। हे आहेत कार्ड्स, ऍक्च्युअली हे रन टू बीचे, आणि हे क्यूब्स आहेत। हा हे इमो कार्ड्स आहेत, आणि हे थिंग गेम आहे। फिनिश आहे, हे आहे रन टू पीस। हा गेम तुम्हाला मी सांगते कसा खेळायचा। मी आणि माझी मम्मा खेळणार येलो मला कोणचा हवा, मी आता ग्रीन घेते। आणि ह्याच्यात डाईस नसतो, ह्याच्यात कार्ड्स असतात, जसं की हे वाले। हे मोठे कार्ड्स आहेत, इकडे ठेवते। पण ह्याच्यावर काय लिहिलंय आपण ते वाचूया, आणि आपण ते ऍक्टिंग करूया। मार्च लाईक अ सोल्जर, डोंट फॉरगेट टू से लेफ्ट राईट लेफ्ट। म्हणजे हे बघा, लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट, अटेंशन। आता ऍक्टिंग केल्यानंतर ह्याच्यावर काय लिहिलं आहे, हे येलो सर्कल मध्ये ते आपल्याला बघायचं। हे आहे प्लस फोर, मग माझा कलर आहे ग्रीन। मी फोर स्टेप्स पुढे जाणार, 1 2 3 4, प्लस फोर असल्यावर आपल्याला पुढे जायचे फोर स्टेप। जर का आपण इकडे आलो तर आपल्याला टू स्टेप पुढे जायचे, इकडे आलो तर आपल्याला टू स्टेप मागे जायचे। आता आपण मम्माचं कार्ड बघूया काय असेल त्याच्यात। मग मी इकडे साईडला माझा कार्ड ठेवे, मम्मा तूच आहे। अ बॉय हू यूज टू मेक फन ऑफ ओंडू कम्स टू प्ले विथ हिम इन द पार्क। How would Ondu feel? How should he handle such a situation? आता इकडे आता मम्माला आंसर द्यायचा आहे ह्याच्याबद्दल, आणि इकडे लिहिलं आहे प्लस फाईव्ह, मग तिला माझ्या पुढे जायचंय। मग
1, 2, 3, 4, 5 इकडे आली म्हणजे पुढे. ह्या कार्डचा आन्सर देऊन मग तुम्ही नेक्स्ट कार्ड उचलू शकतात. आता मम्माला ह्याचा आन्सर द्यायचा. मम्मा ह्याचा आन्सर काय? ओंडू शुड इग्नोर द चाइल्ड अँड कीप ऑन प्लेइंग इन द पार्क. गुड आन्सर. मग ही मम्मा हे मम्माचं कार्ड आहे ती तिकडेच ठेवेल. आता मी उचलणार. Act like you have ice cubes in your pocket. हे बघा. आणि ह्याच्यावर लिहिलं आहे +3. तर मी आता acting करणार आहे की माझ्या पॉकेट मध्ये आईस क्यूब्स आहेत. आता मी +3 जाणार. 1, 2, 3. आणि असंच आपल्याला कंटिन्युअसली हे आहे स्टोरी क्यूब्स. आणि ह्याच्यात खूप सारे पिक्चर्स आहेत. आणि हे पहिले स्टिकर्स होते. आणि आता माझे सिस्टर्स आणि मी शिकवले. आणि आता जे पण पहिले येईल त्याला आपल्याला पोझिशन चेंज नाही करायचे. आता पहिले आपण स्टार्ट करूया. Got a telescope and I go and saw flowers. And then one night I was home. Then I wanted to eat carrots and I read story book of giraffe and I take telescope and I saw aliens up off the sky. ओंडू क्यूज मध्ये जे प्रकारे पिक्चर्स आले ते चिल्ड्रन्स ना स्टोरी बनवायची आहे. ओंडू हा गेम मला आणि माझ्या फ्रेंड्स ना खूप आवडला. आणि जर का तुम्हाला हा मागवायचा आहे तर हा गेम ondu.in मध्ये मागू शकतात. आणि तुम्हाला हा गेम आवडला, यूट्यूब आवडला, बेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि